अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा रेकॉर्ड आता तुटलाय. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 3,936 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 1.5 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. अमेरिकेत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 2,10,00,000 घरात पोहोचली आहे आणि अमेरिकेमध्ये कोरोनाचा अशा प्रकारे हाहाकार सुरू आहे. महत्वाची बातमी येते अमेरिकेमधून. कोरोना बळींचा रेकॉर्ड अमेरिकेमध्ये मोडलेला आहे. कहर झालाय. अमेरिकेत 24 तासात 3,936 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय आणि आतापर्यंत 1.5 लाखांहून अधिक कोरोना बाधितांचा बळी गेलाय. अमेरिकेत कोरोना मृत्यूचा हा नवा रेकॉर्ड झालाय. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बातमी आहे जर्मनीमधून. कोरोनाचा धोका वाढल्यामुळे आता ब्रिटननंतर जर्मनीत देखील देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांनी यासंदर्भातलं एक परिपत्रक काढलं आहे. या महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हा निर्णय आता घेतलेला आहे. जर्मनीमध्ये कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा प्रादुर्भाव कमी दिसत होता, मात्र आता कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर प्रादुर्भाव वाढत चाललाय. मृत्यूचं प्रमाण देखील वाढलंय आणि 16 डिसेंबरपासून जर्मनीतल्या शाळा दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आता देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आणि आता आणखी काही महत्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात. अभिनेत्री अमिषा पटेल हिचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं, मात्र मुंबई पोलिसांनी विक्रमी वेळेत ते अकाउंट रिकव्हर केलं. पोलिसांनी तपास सुरू केला असता ही लिंक नेदरलँडमधली होती, तर आयपी ऍड्रेस हा तुर्कस्तानमधला होता. आणि कोणतीही अनोळखी लिंक क्लिक करू नका असं आवाहन पोलिसांनी सामान्य नागरिकांनाही केलंय. देवी देवतांच्या नावानं यंत्रतंत्र विक्री जाहिराती प्रसारित करण्यावर औरंगाबाद खंडपीठानं बंदी घातली आहे. जादूटोणा कायद्यानुसार यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलाय. या प्रकरणी कारवाई करण्यासाठी काय पावलं उचलली आहेत याची माहिती 30 दिवसांमध्ये सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले. मराठीवरून मनसे आणि अमेझॉन कंपनीमध्ये निर्माण झालेला संघर्ष संपलाय आणि आता न्यायालयातील लढाईला देखील पूर्णविराम देण्याचा निर्णय अमेझॉननं घेतलाय. त्यामुळे अखेर हा मनसे अमेझॉन वाद संपुष्टात आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्या विरोधात आता कोणतीही तक्रार नसल्याचं अमेझॉनचं म्हणणं आहे. त्यामुळे 12 जानेवारी रोजी कोर्टात या अर्जावर आता पुढची सुनावणी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरीही दुसरीकडे